तर वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी प्रदूषित झालेली आहे. अवघ्या काही दिवसांनी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे आणि त्याचवेळी इंद्रायणी प्रदूषित झाली. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत आहे, त्यामुळे पात्रालगत मृत माशांचा खच पडलाय. परिसरात दुर्गंधी सुटलेली आहे, तसंच जलप्राणींचा वेढाही नदीला पडलाय. इंद्रायणीचं पाणी लाखो वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात. वारीच्या आधी प्रशासनानं योग्य उपाययोजना करण्याचीही मागणी होती आहे. एसटीपी प्लॅन बंद असल्यामुळं अनेक ठिकाणी चेंबर तुटलेले आहेत. काही मासेमारी करणारी लोक सुद्धा चेंबर तोडतात आणि पर्यायानं सर्व सांडपाणी देऊचं मलमूत्र. आज वारकरी हा तीर्थ म्हणून देऊचं मलमूत्र पितो बाबा साहेब. तर आम्ही पाण्याचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी पाठवलेले आहेत आणि आमचा नगर परिषदेचा नगर पंचायतीचा एसटीपी प्लांट आहे तो पूर्ण क्षमतेने चालू आहे की नाही याची देखील तपासणी आम्ही तत्काळ केली. छत्रपतींचा विचार म्हणजे